नमस्कार, मी डॉक्टर श्रद्धा मोड, कन्सल्टिंग फर्टिलिटी स्पेशलिस्ट प्रोजेनेसिस ठाणे. आज आपण जाणून घेणार आहोत पुरुष वंध्यत्व, त्याचे लक्षण, कारण आणि ट्रीटमेंट. पुरुष वंध्यत्वाचं प्रमाण आजकाल फार वाढत आहे. अकॉर्डिंग टू WHO यांची टक्केवारी 30 ते 40% पोहोचली आहे आणि पुरुष वंध्यत्वाची टक्केवारी सातत्याने वाढत चालली आहे. पुरुष वंध्यत्वाचे कोणकोणते गट आहेत? पहिला म्हणजे जर धातू येत नसेल तर, दुसरा म्हणजे अकाली वीर्यपतन, तिसरा शुक्राणूची संख्या, गती किंवा मोटिलिटी आणि मॉर्फोलॉजी मध्ये अबनॉर्मॅलिटीज असतील तर. वाढत्या पुरुष वंध्यत्वाची कारणे काय? पहिलं तर धूम्रपान, अति मद्यपान, लठ्ठपणा, आधुनिक जीवनशैलीची निवड, विशिष्ट रसायने, कीटकनाशकांशी संपर्क, दुखापत आणि दीर्घकालीन आरोग्य समस्या, या गोष्टींचा एक नेगेटिव्ह इम्पॅक्ट असतो ज्याच्यामुळे पुरुष वंध्यत्वाची कारणे आणि लक्षणे दिसू लागतात. पुरुष वंध्यत्वाचा निदान कसा करावा? त्याचा अर्ली डायग्नोसिस मुळेच आपल्याला लवकर ट्रीटमेंट सुरू केली की लवकर सोल्युशन्स मिळते. निदानासाठी सर्वात अधिक आपण करतो सीमन अनालिसिस किंवा वीर्य विश्लेषण, ज्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आपल्याला कळतात. धातूची व्हॉल्यूम, स्पर्म काउंट किंवा शुक्राणूंची संख्या, शुक्राणूंची गती, शुक्राणूंची मोटिलिटी, मॉर्फॉलॉजी, या सगळ्या गोष्टीचा आपल्याला एक कल्पना येते. ह्या सगळ्या गोष्टी नंतरच पुढचे किंवा ऍडव्हान्स टेस्ट येतात, ज्याच्यामध्ये स्क्रोटल डॉक्टर, स्पर्म BFI, ट्रान्सरेक्टल अल्ट्रासाऊंड किंवा हॉर्मोनल अनालिसिस हे केले जातात. पुरुष वंध्यत्वाचा उपाय काय आहे किंवा ट्रीटमेंट काय आहे? पहिलं म्हणजे जे काय आपले व्यसन आहे, जसे धूम्रपान, मद्यपान, याला सोडणे, लठ्ठपणा कमी करणे, मधुमेहाचं प्रमाण कमी करणे, आधुनिक जीवनशैलीची जी आपण निवड केली आहे त्यांचा कमी झोप असावे, ह्या सगळ्या गोष्टीचा फार पॉझिटिव्ह इम्पॅक्ट असतो शुक्राणूवर आणि धातूवरती सुद्धा. त्याच्या व्यतिरिक्त अकाली वीर्यपतन ह्या गोष्टींवर काउन्सिलिंगचा फार चांगला इम्पॅक्ट पडतो. त्याच्याशिवाय असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्निक्स याच्या ऍडव्हान्समेंटमध्ये ICSI, IMSI, PICSI, मायक्रोटीसा, क्रायोप्रिझर्वेशन टेक्निक्स ह्या सगळ्यामध्ये इतकं ऍडव्हान्समेंट झालं आहे की पुरुष वंध्यत्व आपण सातत्याने टॅकल करू शकतो. धन्यवाद.